36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये बहुतांश वन्य प्राणी घनदाट जंगलात वास्तव्यास आहे. मेळघाट हा घनदाट जंगल म्हणून ओळखला जातो. या मेळघाटातील बहुतांश वन्य प्राण्यांनी पिण्याच्या पाण्याच्या अभावी प्लेन भागाकडे पलायन केले. बरेच वन्य प्राणी शेतात असल्याचे आढळून आले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या वन्य प्राण्यांना आपल्या जीवास मुकावं लागतंय. अशातच सकाळच्या सुमारास दर्यापूर अंजणगाव सुरजी महामार्गावर वन्य प्राणी नीलगाय रस्ता ओलांडत असताना फोर व्हीलर MH 27DE 7595 या गाडीने जबर धडक दिली आहे. धडक एवढी जबर होती की या वन्य प्राण्यांचा तडफडून जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती आमच्या न्यूज G9 महाराष्ट्राच्या प्रतिनिधींना होताच त्यांनी घटनास्थळ गाठलंय. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुधीर हाते यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळावर दाखल होण्याचे आदेश दिले. लगेच कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. या नीलगायचा शवविच्छेदन करण्यासाठी या प्राण्याला परतवाडा येथे दाखल करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी सुधीर हाते, सय्यद आफताब वनरक्षक दर्यापूर्वी, विकास शेरकर वनरक्षक, BR खांडेकर दर्यापूर, अजित ठाकूर दर्यापूर या घटनेचा पुढील तपास करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी मंगेश इंगळे, अमरावती.